रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या मालकीच्या कंपनीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात आता मात्र रितेश आणि जिनिलियाला दिलासा मिळालाय. सहकार विभागाने याबद्दल अहवाल सादर करत त्यांना क्लीन चिट दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच पुढील काही मिनिटात जाणून घेऊया. लातूरच्या भाजप नेत्यांनी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या देश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गैरव्यवहार केल्याचे आरोप केले. आरोप करत त्यांना अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख हे आहेत. बँकेचे चेअरमन देशमुख कुटुंबातीलच असल्यामुळे कमी वेळात त्यांना कर्ज कसं मिळालं, यानंतर 30 दिवसांच्या आतच MIDC मध्ये या कंपनीला जागा कशी मंजूर करण्यात आली, यासोबतच अनेक उद्योजकांना डावलून फक्त रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनाच महत्व का देण्यात आलं, असे अनेक प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केले. यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. कुठल्याही व्यवसायाला त्याच्या DPR प्रमाणे आणि व्यवसायाप्रमाणे जे काही निकष असतात, कोणत्याही इंडस्ट्रीला कर्ज देत असताना त्याचे जे निकष बँकेनी आणि RBI आणि NABARDने आम्हाला घालून दिलेले आहेत, त्याच निकषा अंतर्गत त्या व्यवसायाला आणि कोणत्याही व्यवसायाला आम्ही कर्ज पुरवठा करतो. भाजपने केलेल्या आरोपांनंतर लातूर MIDC च्या भूखंडाच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी MIDC चे CEO बिपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 2 सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीमार्फत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर यात कोणताही गैरव्यवहार आढळून आला नसल्याचं अहवालात सांगण्यात आलं. या अहवालात रितेश आणि जिनिलिया यांच्या कंपनीला सहकार विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली. याचा भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराडांनी विरोध केला. स्थानिक राजकारणात रमेश कराड हे देशमुखांचे विरोधक म्हणून कायमच चर्चेत असतात. या प्रकरणावर ते काय म्हणालेत आपण पाहूयात. जो देश ॲग्रोच्या कर्ज वितरणाच्या बाबतीमध्ये अनियमितता झाली त्याची चौकशी करून आम्हाला अहवाल द्यावा असं मी मागणी केली होती. त्यांनी माझ्याकडे आत्ता एक पानी अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल हा गोलगोल दिलेला आहे. याच्यामध्ये मुळामध्ये देश ॲग्रोचे डायरेक्टर आणि जिल्हा बँकेचे चेअरमन ह्यांचं जवळचं नातं आहे. देश ॲग्रोनी 4 ऑक्टोबरला मागणी केली, कर्ज मागणी केली, 5 ऑक्टोबरला कर्ज मागणी केली आणि त्यांना 27 तारखेला कर्ज मंजुरी दिली. याच्यामध्ये मोठी अनियमितता झाली असं आमचं म्हणणं आहे. आज जरी हा अहवाल आमच्याकडे आलेला असला तर या अहवालाची पूर्ण कॉपी आमच्याकडे अजून आलेली नाही. ती पूर्ण कॉपी आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढचं काय करायचं, पुढं काय अपील करायचं, जे याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत आणि जोपर्यंत याच्यामधली सत्यता बाहेर येणार नाही तोपर्यंत हा विषय आम्ही बंद करणार नाहीत. कारण की ही संस्था ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे, तिथं शेतकऱ्यांचं हित जपलं जावं असं आमची भूमिका आहे. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या संस्थेमध्ये कारभार होत असेल तर त्या संस्थेची सुद्धा पूर्ण चौकशी झाली पाहिजे, याबद्दल आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. आता रमेश कराडांनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण काही वेगळं वळण घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच मुंबई तकला सबस्क्राईब करा. धन्यवाद.